वाळू चोरणारा ट्रक बार्शी पोलिसांनी पकडला बार्शी तालुक्यातील पानगाव पासून बारा किलोमीटर अंतरावर वाळू चोरणारा ट्रॅक्टर बार्शी तालुका पोलिसांनी याबाबत ट्रॅक्टर मालक संदीप ठाणेकर राहणार उंडेगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून वाळू चोरणारा ट्रॅक्टर बार्शी तालुका पोलिस यांनी जप्त केलाय याबाबत सविस्तर माहिती अशी की बार्शी तालुका पोलिस ठाणे या ठिकाणी पोलीस हवालदार बळीराम बेदरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मौजे पानगाव ते उंडेगाव रोडवरती असणारे ढोण ओढ्यातून एक महिंद्रा अर्जुन कंपनीचा ट्रॅक्टर एम एस तेरा बी आर तेरा त्र्याहत्तर व एक बिगर नंबरची ट्रॉली हा ट्रॅक्टर अवैधरित्या पर्यावरणाचा रहासा करून वाळू चोरून वाहतूक करीत होता त्यावेळी पोलिसांच्या या निदर्शनास येताच ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त करून गुन्हा दाखल केलाय यात पोलिसांनी वाळू ट्रॅक्टर व ट्रॉलीसह एकूण चार लाख ऐंशी हजार एवढ्या किमतीचा माल जप्त केल्याची गुन्ह्यात नोंद केली आहे पुढील तपास पोलिस कॉन्स्टेबल सचिन माने हे करीत आहेत